आज आपण सीईटीचं जे पहिलं लेक्चर घेतलं जो तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्यावरती एमसीक्यूज सॉल्व करणार आहोत. ते जे युनिट आहे आपलं ते आहे नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा अँड प्लॅनेरिया. सो नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा अँड सेकंड प्लॅनेरिया, त्याचे एमसीक्यू आणि त्याचे आन्सर्स मी तुम्हाला व्हिडिओसोबत पाठवत आहेच. पहिला एमसीक्यू आहे, ग्रोथ ऑफ प्लांट्स टुवर्ड्स लाईट इज कंट्रोल्ड अँड कोऑर्डिनेटेड बाय प्लांट्स बाय सेंडिंग मेसेज ऑर सिग्नल अँड दॅट इज. आता बेसिकली इंट्रोडक्शनमध्ये आपण हे अभ्यासलं की वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स म्हणजे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे घडतं. स्पेसिफिकली प्लांट्समध्ये तीन प्रकारच्या मुव्हमेंट्स घडतात, एक फोटोटॅक्टिक, केमोटॅक्टिक, थिग्मोटॅक्टिक, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तिन्हींचं एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे. केमोटॅक्टिक म्हणजे मुव्हमेंट ऑफ प्लांट ऑर ग्रोथ ऑफ प्लांट टुवर्ड्स मिनरल्स. फोटोटॅक्टिक मीन्स ग्रोथ ऑफ प्लांट्स टुवर्ड्स लाईट फॉर फोटोसिंथेसिस. थिग्मोटॅक्टिक मीन्स ग्रोथ ऑफ प्लांट टू टेक अ मेकॅनिकल सपोर्ट फॉर क्लाइमिंग, फॉर एक्झाम्पल क्लाइंबर. अँड झिरोफायटिक मीन्स द प्लांट्स विच आर ग्रोईंग इन डेझर्ट एरिया वेअर द वॉटर इज व्हेरी व्हेरी लेस. क्लिअर? सो आउट ऑफ दीज फोर ऑप्शन्स, केमोटॅक्टिक, फोटोटॅक्टिक, थिग्मोटॅक्टिक अँड झिरोफायटिक, द करेक्ट आन्सर इज फोटोटॅक्टिक बिकॉज ग्रोथ ऑफ प्लांट टुवर्ड्स लाईट, लाईट मीन्स फोटोटॅक्टिक. क्लिअर? Then second is multicellular organisms coordinate organ systems in their body and their life processes to maintain. Unicellular organism मध्ये simple life process असते, त्यामुळे control आणि coordination जे आहे ते साध्या पद्धतीने घडतं. एकच सेल फॉर एक्झाम्पल अमीबा किंवा पॅरामेशियम त्याच्यामध्ये ती घडून आणतो एक सेल, सगळ्या प्रोसेसेस. पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये मात्र सेल आहेत, टिश्यू आहेत, ऑर्गन आहेत, सिस्टीम फॉर्म झालेल्या आहेत आणि त्या सगळ्यांची मिळून ही बॉडी तयार होते. आणि मग बॉडीमधलं ह्या वेगवेगळ्या सिस्टीममधलं कोऑर्डिनेशन जे आहे ते कोऑर्डिनेशन साधण्यासाठी होमिओस्टॅसिस आपण म्हणतो. तर ते होमिओस्टॅसिस या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये मेंटेन केले जातं. म्हणून करेक्ट आन्सर जे आहे ते होमिओस्टॅसिस. अल्टरनेटिव्ह असे आहेत स्टॅटोकॉस्टिक, इम्बॅलन्स ऑफ आयन्स, होमिओस्टॅसिस, इम्पल्स कंडक्शन वगैरे. तर करेक्ट आन्सर आहे ते होमिओस्टॅसिस. इन लोअर ॲनिमल्स लाईक स्पॉन्जेस नर्वस सिस्टीम प्रेझेंट डिफ्यूज्ड टाईप, प्रिमेटिव्ह टाईप अँड ॲबसेंट. आता स्पॉन्ज म्हटलं की बिलॉंग्स टू फायलम पोरिफेरा. सो स्पॉन्जेस आर बिलॉंगिंग टू फायलम पोरिफेरा. फायलम पोरिफेरा अँड इन पोरिफेरा देर इज नो फॉर्मेशन ऑफ नर्वस सिस्टीम. That means nervous system is absent. Then next, in higher animals, control and coordination occur by, because as you go further from phylum Porifera to Coelenterata, so Coelenterata
showing animal Hydra, which is the first landmark of formation of nervous system. And from that, the next animals, for example, animals of next phyla, then next phyla to mammals, there is a gradual evolution occur in formation of nervous system. So in higher animals, for example in fish, amphibians, reptiles, all of them, they show both kind of control and coordination, that is nervous as well as endocrine. The next, Hydra possess dash type of nervous system. आता आपण हायड्राची नर्वस सिस्टीम पूर्ण पाहिली की नर्व नेटच्या फॉर्म मध्ये आहे, पण तिचं एक्सप्लेनेशन जे आहे ते एक्सप्लेनेशन असं आहे की तिला आपण डिफ्यूज किंवा प्रिमिटिव्ह म्हणतो. सो हायड्रा पजेस डिफ्यूज अँड प्रिमिटिव्ह टाईप ऑफ नर्वस सिस्टीम. देन विच ॲनिमल शोज फर्स्ट ट्रू अँड सिम्पल नर्वस सिस्टीम. आताच जस्ट मी तुम्हाला सांगितलं की पोरीफेरा फायलममध्ये नर्वस सिस्टीम ॲबसेंट आहे, पण सिलेंटेरेटापासून नर्वस सिस्टीम फॉर्म व्हायला सुरुवात झाली इव्हॉल्युशनमध्ये, आणि मग तो जो ॲनिमल आहे बेस्ट ॲनिमल तो आहे हायड्रा. राईट, हायड्रा इज द ॲबसेंट. सेन्सरी सेल्स प्रेझेंट इन हायड्रा डू नॉट शो फॉर्मेशन ऑफ. आपण हायड्राच्या बॉडीमध्ये पाहिलं की हायड्रा जी बॉडी आहे, हे माउथ आहे, हे सगळे टेंटाकल्स आहे, आणि पूर्ण बॉडीमध्ये असे नेटवर्क आहे, नर्व नेट. ही जी नर्व नेट फॉर्मेशन आहे हायड्रामध्ये, ते नर्व नेट फॉर्मेशन मध्ये 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 इथं या सेन्सरी सेल्स आहे, सेन्सरी सेल्स आर प्रेझेंट. राईट, अँड दिस इज नर्व फायबर, दिस इज नर्व फायबर हायड्रा. राईट, सो इन केस ऑफ दिस हायड्रा द सेन्सरी सेल्स डू नॉट शो फॉर्मेशन ऑफ सेन्स ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन्स हियर सेन्स ऑर्गन्स लाईक आईज, इयर एक्सेट्रा विल नॉट फॉर्म, सो करेक्ट आन्सर इज सेन्स ऑर्गन्स आर नॉट फॉर्म्ड इन केस ऑफ हायड्रा. देन प्रेझेन्स ऑफ नर्व फायबर फॉर्मिंग नर्व नेट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल. जस्ट वी हॅव स्टडीड नर्व नेट इज प्रेझेंट इन हायड्रा, सो आन्सर इज हायड्रा. देन टू नर्व नेट प्रेझेंट इन मेसोगिया ऑफ हायड्रा आर. हायड्रामध्ये दोन लेयर्स आहेत, ते दोन लेयर्स एक एपिडर्मिस आणि दुसरा समजा ही हायड्राची बॉडी वॉल आहे, कंप्लीट बॉडी वॉल आहे. या बॉडी वॉल मध्ये हा एपिडर्मिस आहे, मध्ये मेसोगिया आहे, मेसोगिया जिलॅटिनस पदार्थ असतो, नॉन सेल्युलर, आणि हा गॅस्ट्रोडर्मिस आहे, हा गॅस्ट्रोडर्मिस आहे. तर या दोन्ही मध्ये, या दोन्ही रिजन मध्ये ही नर्व नेट प्रेझेंट आहे. दोन्हीकडे म्हणजे इन बोथ
epidermis and gastrodermis, the nerve main is present. The correct answer is both epidermis and gastrodermis, the nerve main is present. Now next, the nerve fibers of Hydra are sensory, motor, both sensory or motor, not sensory or not motor. This is a very primitive type of nervous system. So the nerve fibers present here, they are not sensory, not motor. Remember. So correct answer is not sensory, not motor. The next, nerve impulse conduction in Hydra has polarity, certain direction, no polarity, no direction, both polarity and direction. आता आपण पाहिलं की सेन्सरी नाही आहे, मोटार पण नाही आहे, अतिशय डिफ्यूज्ड प्रिमिटिव्ह टाईपचे ते नर्व फायबर्स आहेत. दोघांच्या मध्ये एक सिनॅप्स असतो आणि त्या सिनॅप्स मधून सेन्सरी सेल्स कडे इम्पल्स कुठल्याही डिरेक्शन पाठवले जातात. त्याला पोलॅरिटी पण नसते, डिरेक्शनही नाही, पोलॅरिटी पण नाही. म्हणून आन्सर झालं नो पोलॅरिटी, नो डिरेक्शन. देन फर्स्ट लँडमार्क ऑफ नर्वस सिस्टीम फॉर्मेशन इज इन डॅश ॲनिमल. आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की हायड्रामध्ये पहिली नर्वस सिस्टीम फॉर्म झालेली दिसली इव्हॉल्युशनरी प्रोसेसमध्ये, म्हणून त्याला फर्स्ट लँडमार्क म्हणायचं. द आन्सर इज हायड्रा. अनादर एक्झाम्पल ऑफ प्रेझेन्स ऑफ नर्व नेट आर फ्लॅटवर्म्स, PNS, लिव्हर फ्लूइड, टिनोफोरा अँड गट वॉल ऑफ मॅन. आपण टीचिंगमध्ये पाहिलेलं आहे की अशा प्रकारची नर्व नेट अजून कुठे आढळते का, सापडते का? तर सापडते. तर टिनोफोरा हा एक क्लास आहे स्लेटरेटचा, आणि दुसरं म्हणजे गट वॉल म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मॅनची, स्टमक इंटेस्टाईन, त्याच्यामध्ये अशा प्रकारची नर्व नेट आपल्याला आढळते. सो करेक्ट आन्सर इज टिनोफोरा अँड गट वॉल ऑफ मॅन. देन प्लॅनेरिया बिलॉंग्स टू फायलम निमॅटो हेल्मिंथिस, अनेलिडा, फ्लॅटी हेल्मिंथिस अँड अर्थ्रोपोडा. आता तुम्हाला माहिती आहे क्लासिफिकेशन आपण डिटेलमध्ये शिकलेलोच आहोत. प्लॅनेरिया बिलॉंग्स टू फायलम फ्लॅटी हेल्मिंथिस. बिलॉंग्स टू फायलम फ्लॅटी हेल्मिंथिस. फ्लॅटी मीन्स फ्लॅट अँड हेल्मिंथ मीन्स वर्म. फ्लॅट वर्म म्हणजे चपट्या कृमी. सो करेक्ट आन्सर इज फ्लॅटी हेल्मिंथिस. देन प्लॅनेरिया पजेस डॅश टाईप ऑफ नर्वस सिस्टीम. आता थोडा पुढचा फायलम आहे, त्यामुळे नर्वस सिस्टीममध्ये थोडी सुधारणा झाली इव्हॉल्युशनरी प्रोसेसमध्ये. त्यामुळे आपल्याला तिच्यामध्ये दिसते तिच्यामध्ये दिसते आपल्याला प्रिमिटिव्ह, मोस्ट प्रिमिटिव्ह सेंट्रल नर्वस सिस्टीम. मोस्ट प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम, स्पेशली सेंट्रल नर्वस सिस्टीम. काल आपण शिकलो. सो करेक्ट आन्सर इज मोस्ट प्रिमिटिव्ह सेंट्रल नर्वस सिस्टीम. द नेक्स्ट, नर्वस सिस्टीम ऑफ प्लॅनेरिया इज प्रेझेंट ऑन. काल फिगरमध्ये आपण पाहिलेलं आहे तर ती व्हेंट्रल सर्फेसला येते. सो करेक्ट आन्सर इज व्हेंट्रल सर्फेस ऑर साइड. द ब्रेन ऑफ हायड्रा इज डॅश शेप, एस व्ही ऑर इन्व्हर्टेड यू ऑर सी. तर तो इन्व्हर्टेड यू आहे. काल आपण पाहिलेलं आहे की या प्रकारे एक आयस्पॉट आहे आणि त्याच्याकडेनं हा असा व्हेंट्रल नर्व कॉर्ड आपल्याला दिसतो. त्याच्यापासून निघणारे हे नाईन ब्रांचेस दिसतात, हा ट्रान्सवर्स नर्व दिसतात, हा व्हीएनसी आहे. त्यानंतर ह्या लॅटरल नर्व्स आहेत अशा प्रकारच्या. हा जो आहे शेप, हा शेप तो इन्व्हर्टेड यू शेप आहे.
इन्वर्टेड यू शेप. सो करेक्ट आंसर इज इन्वर्टेड यू शेप. द नेक्स्ट इज VNC, that is ventral nerve cord of planaria, originate from brain ventral. So this VNC is originated ventral. Correct answer is ventral. Then photosensory cells of planaria present on dash of brain. The dorsal surface होती है eyes से है eyes. ब्रेन या डॉर्सल सरफेस वरती डॉर्सल साइड वरती प्रेजेंट है. सो इट इज अ करेक्ट आंसर इज डॉर्सल साइड. एंड द लास्ट क्वेश्चन इज निडारिया इज अनदर नेम ऑफ डैश फाइलम एंड निडारिया मीन्स सिलेंटेरेटा. सो करेक्ट आंसर इज सिलेंटेरेटा. ओके तर असे 20 प्रश्न आज आपण इथे सॉल्व केले. हे नवीन युनिट आहे. नवीन युनिट वरती आपल्याला फारस काही बाहेर क्वेश्चन्स नाही. हे मी स्वतः तयार केलेले प्रश्न आहेत. ते तुम्ही वारंवार वाचून काढा. आपल्या टेक्स्टशी रिलेटेड असे आहेत ते आणि त्याची तयारी करा.